दाकोली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः या ठिकाणी उभे आहेत। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यापूर्वी मागच्या पंचवार्षिक मध्ये या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आहे। मागच्या पंचवार्षिक मध्ये नाना पटोले यांनी साकोली लाखनी आणि लाखांदूर या तिन्ही तालुक्याचा गावनिहाय विकास आराखडा तयार करून प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम केले असा इथल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे। आपण काही गावचे सरपंच मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया की नाना पटोले यांनी गावनिहाय विकास आराखड्यामध्ये आपल्या गावाला किती रुपयाचा विकास निधी दिला आणि त्यातून कोणते काम करण्यात आले याबद्दलची आपण माहिती घेऊया। मला सांगा, आपलं नाव सांगा, आपण कोणत्या गावचे सरपंच आहात आणि नाना पटोले यांनी आपल्या गावासाठी काय विकास निधी दिली आणि कोणते काम झाले? माझं नाव संदीप नरहरी कोरे, मी ग्रामपंचायत पाऊणगावचा सरपंच आहे। नाना भाऊ आमच्या गावासाठी आणि आमच्या गावातील शेतकऱ्यांसाठी एक देवदूत ठरलेले आहे। मागील 2 वर्षापासून नाना भाऊंनी आमच्या गावामध्ये असलेले 10 वर्षाची मागणी त्यांनी आपल्या प्रयत्नातून पूर्ण करून दिली आणि आमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद उत्साह त्यांनी आणून दिला आहे। नाना भाऊ यांनी 10 वर्षापासून असलेली पाहुणगावची नाल्याच्या पलीकडे जवळपास 75% पाहुणगावची शेती असल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये त्या शेतीकडे जाण्यासाठी गावात एकही रस्ता उपलब्ध नव्हता। त्या शेतामध्ये जायचं असेल तर परसोडी किंवा वाये ओपारा या मार्गेच 10 ते 12 किलोमीटर फिरून जायचं। ती मागणी आम्ही आमचे आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे लावून धरली आणि त्यांनी त्या मागणीला प्रतिउत्तर देत त्यांनी आम्हाला आमच्या गावच्या नाल्यावर 1,35,00,000 रुपयांचा पूल मंजूरच केला नाही तर त्यांनी दिलेला शब्द अवघ्या 1 वर्षात तो पुलिया बांधून पूर्ण करून दिला आणि त्यामुळे माझ्या गावातील शेतकरी हे आनंदी आहेत आणि नानाभाऊचे मनपूर्वक आभार मानत आहेत। त्याचप्रमाणे माझ्या गाव विकास आराखड्यामध्ये त्यांनी अवघ्या 2 वर्षात, मागील 2 वर्षात मी सरपंच झालेला, मला 2 वर्ष झालेले आहेत, त्या 2 वर्षात गाव अंतर्गत विकासासाठी त्यांनी 40 ते 50 लाख रुपयाची कामं मंजूर करून दिले आणि ते आज काही कामं पूर्ण झाली आणि काही कामं प्रगतीपथावर आहे। तरी मी गावाच्या वतीनं सन्माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांचं मी माझ्या गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। एवढंच नाही तर त्याआधी मी ग्रामपंचायतला 5 वर्ष मेंबर होतो आणि त्या 5 वर्षात आमच्या इकडील जे आमदार होते, विरोधी पक्षाचे आमदार होते, ते जवळपास 5 वर्षातही गावात फिरकून बघितलं नाही। त्यांनी माझ्या गावाला 5 वर्षात 1 रुपया सुद्धा मंजूर केलेला नाही आणि जर हे खोटं असेल तर त्यांनी तपासून बघावं असं मी यावेळी बोलतो आणि सर्वांचं आभार मानतो, नानाभाऊंचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि इथे थांबतो। आपल्यासोबत लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील माजी सरपंच निलेश नागदुडी जी आहे त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करूया। निलेशजी, मला सांगा की आपल्या या विभागामध्ये नाना पटोले आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहेत, त्यांनी गावनिहाय विकासाचा आराखडा केला आणि एक गावनिहाय विकासाचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला निधी दिल्याची चर्चा आहे। आपल्या गावाला आपण सरपंच असताना आपल्या कार्यकाळामध्ये किती निधी आपल्या गावाला आला, कोणकोणते विकासाचे काम झाले? आज महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार नानाभाऊ पटोले साकोलीमधून उभे आहेत। नानाभाऊचे विकास कार्य हे खूप मोठे आहेत। 1999 पासून आज 2024 पर्यंत त्यांच्या राजकीय इतिहास बघता आमच्या पुयार गावाला भरभरून 1 कोटी रुपयाची निधी आजपर्यंत त्यांनी दिली। समाज मंदिर असोत, रस्ते बांधकाम असोत, सिंचन असोत, कृषी असो, पर्यटनाची सर्व निधी ही पुयारला आपल्या फंडामधून त्यांनी देण्याचा खूप प्रयत्न केला। आणि नानाभाऊच्या बाबतीत सांगायचं गेलं तर कृषी क्षेत्रात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जी आधारभूत हमीभाव योजना स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या प्रयत्नातून चालू करून घेतली आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरती खूप मोठा हमीभाव वाने धान विकण्याची संधी मिळाली, त्यामुळे धानाला योग्यरित्या भाव मिळाला आणि त्यांची ही प्रयत्न
कि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही धान उत्पादकांसाठी आधारभूत हमी भाव योजना सुरू झाली। त्याच प्रकारे आपल्या चुलबम नदीवर मोठमोठाले दळणवळणासाठी पुलिये आणि बंधाऱ्यांची सोय करून कृषी क्षेत्रांसाठी त्यांनी सिंचनासाठी धान उत्पादकांसाठी खूप मोठा विकासाचा प्रयत्न केला। पर्यटनामध्ये आपल्या गावात एक जागृत देवस्थान आहे, हनुमंताचं मंदिर आहे, त्याचा पण जीर्णोद्धार नाना पटोले यांनी केला। हो, नाना भाऊ जेव्हा प्रथम आमदार झाले 99 ला त्या वर्षीपासून नाना भाऊंनी आमच्या पुयार येथील जागृत हनुमान मंदिर पुयार चारबड्डी इथं मंदिराचा जीर्णोद्धार पण केला। यावर मागच्या वर्षी सुद्धा पर्यटन निधीतून 1 करोड रुपयाचे सभागृहाचे बांधकाम झाले आणि जेव्हा नानाभाऊ प्रथमच या लाखांदूर म्हणजे जुना अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून आमदार असताना त्यांनी पुयारवरून चारभट्टीला जाणारा जो जंगल आणि गावांतर्गत मोठ्या प्रमाणात रस्ता खराब होता त्याचा प्रथमतः डांबरीकरण व मजबूतीकरण करून पुयारवरून चारभट्टी, चारभट्टीवरून गोंदिया जिल्ह्यात जाणाऱ्या कोरंबी रोड हा एक सुसज्ज रोड केला आणि त्यानंतर चारभट्टीला पर्यटनासाठी पण त्यांनी खूप निधी आपल्या विकास निधीमधून उपलब्ध करून दिला। भाऊ आपलं नाव सांगा आणि आपण कोणत्या गावचे सरपंच आहात? मी प्रशांत रामकृष्ण चौधरी, ग्रामपंचायत सरपंच कन्नाडगाव इथला आहे। आणि नानाभाऊचा विषय कसा आहे, नानाभाऊला जेवढा म्हणाल तेवढा कमीच आहे विकास कामामध्ये। नानाभाऊनी आमच्या गावासाठी एवढं काही केलं पण विरोधक कसं त्यांचा अपप्रचार करतात। समजा मागच्या 5 वर्षाचा विचार केला जेव्हा बाळा काशीवार आमदार असताना त्यांनी तर फक्त आमच्या गावी एकच समाज मंदिर दिला आणि नानाभाऊ पटोले जेव्हापासून आमदार झाले तेव्हा आमच्या गावामध्ये करोडचे काम आले आहेत, नाली म्हणा, सिमेंट रोड म्हणा किंवा समाज भवन म्हणा। त्याच्यामुळे आमच्या गावची जनता ही नानाभाऊ पटोले यांच्या पाठीशीच राहतील। भाऊ आपलं नाव सांगा, आपण कोणत्या गावचे सरपंच आहात? मी निलेश बोरकर, मोहरना ग्रामपंचायत येथील सरपंच पदावर आहे आणि या साकोली विधानसभाला साकोली क्षेत्र आणि लाखांदूर क्षेत्र या क्षेत्राला नानाभाऊ पटोले हे सक्षम असं नेतृत्व करणारे नेता लाभलेले आहेत आणि त्यांनी आमच्या मोहरना या गावामध्ये जवळपास 50 ते 60 लाखांची निधी आम्हाला उपलब्ध करून दिली। आमच्या मोहरना इथे विकास कामे अजूनही चालूच आहेत आणि नानाभाऊच्या कृपेने आमच्या गावामध्ये किंवा या एरियामध्ये विकास कामाची सुरुवात झालेली आहे आणि या नानाभाऊ पटोले हे या क्षेत्राचे म्हणजे सक्षम असे उमेदवार आहेत आणि विकास कामात कोणताही त्यांच्याकडे शेतकरी किंवा कोणीही जाओ त्यांनी कधीच शेतकऱ्यांना अडचण येऊ दिली नाही, त्यांच्या काही समस्या आहेत त्या पूर्ण केल्या असं मी मानतो। कारण नानाभाऊ पटोले हे त्यांच्याकडे कोणत्याही वेळेला जा तरी ते कधी नाही म्हणणार नाही असे या महाविकास आघाडीमध्ये ते सक्षम आहेत आणि आम्हाला नानाभाऊ सारखाच नेता या ठिकाणी हवा आहे। कारण आमच्या मोहरना या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारचं एक गोडाऊन आम्हाला आवश्यक होतं ते बांधून दिलं आणि त्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये रस्ते वगैरे यांचा विकास काम भरपूर चालू आहे। तरी मी नानाभाऊ पटोले यांचा मोहरना ग्रामवासियातर्फे आभार मानतो। आपल्यासोबत लाखांदूर तालुक्यातील मोहरना येथील ग्रामपंचायतीचे सदस्य बबलू राऊत आहेत, आपण त्याच्यासोबत पण चर्चा करूया आणि नाना पटोले बद्दलच्या विकास नीतीबद्दलच्या काय भूमिका आहे ते जाणून घेऊया। बबलू मला सांगा की नाना पटोले आपल्या विभागाचे आमदार म्हणून मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांची विकासाची संकल्पना कशी आहे? नानाभाऊंनी आमच्या मोहरनामध्ये सगळ्यात जास्त कामं नानाभाऊची आहे। गोडाऊन पासून ते आपण फक्त एक बाळा काशीवारचा समाज मंदिर सोडला तर पूर्ण झालेला विकास हा नानाभाऊ पटोलेच्या माध्यमातून आमच्या चौरासपट्ट्यामध्ये झालेला आहे। मोहरणा येथे सामूहिक विवाह सोहळा ही योजना ओबीसी संघ सहा संघांपर्यंतच्या माध्यमातून नानाभाऊंनी सुरुवात केली। शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जाळून शेतकऱ्यांच्या म्हणजे समस्या हमीभाव मिळाला पाहिजे हे नानाभाऊंनी केले।
100% समाधानी। आता निवडणुकीमध्ये ते उभे आहेत प्रत्यक्षात, जनतेचा कसा प्रतिसाद असेल? जनता 100% नाना भाऊच्या बाजूने उभी राहील। आता लोक तर म्हणतात की नाना भाऊने विकासच नाही केला। नाही, विकास नाना भाऊनेच केला, बाकीचा विकास कोठा आहे? बाळाभाऊ काशीवर 5 वर्ष आमदार होते, विकास कुठं केला? खास आपले मेंढेसाहेब काजार होते, आमच्या मोहरण्यामध्ये तर मेंढेसाहेबाचा 5 रुपयाचा काम नाही आहे। त्यांनी दाखवा मोहरण्यात 5 रुपयाचा मेंढेसाहेबाचा काम असेल म्हणून। 5 वर्षात मोहरण्यात फिरून सुद्धा नाही पाहिले मेंढेसाहेबांनी। विकास निधी देण्याचा प्रश्न येत नाही ना, फक्त बाळा काशीवरचा एक समाज मंदिर सोडला तर पूर्ण विकास मोहरण्याचा नानाभाऊ पटोलेच्या माध्यमातून झालेला आहे।